महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा टी ई टीची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थी शिक्षकांचं पुन्हा एकदा माझ्या शैक्षणिक चॅनलमध्ये स्वागत ज्याप्रमाणे तुम्हाला माहीतच आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक प्रकारचे व्हिडिओज उपलब्ध करून देत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आजपासून आपण विज्ञान विषयाचे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे या अगोदरचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिलेले नसतील तर इथं वरती आय बटन जे दिसतंय त्या आय बटनला क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट दिसते आहे महा ई टीच्या प्लेलिस्टसाठी तुम्ही तिथं पोहोचू शकता आणि सर्व व्हिडिओज टीबद्दलचे पाहू शकता आजच्या विषयाकडे येऊया आजचा आपला विषय पुन्हा एकदा आहे तो विज्ञान आणि विज्ञानामध्ये मी तुम्हाला शंभर प्रश्नोत्तर जे अतिशय महत्त्वाचे आहेत येत्या परीक्षेमध्ये याच परीक्षा प्रश्नांच्या सोबतीनं काही प्रश्न येऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत इथं जरी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा किंवा वीस किंवा पंधरा प्रश्न दिसत असतील तरी एकेका प्रश्नाच्या बरोबरीनं मी तुम्हाला आणखी काय पाठ करायचं आहे आणखी काय वाचन करायचं आहे आणखी काय लिहून काढायचं आहे हे सुद्धा सांगत असतो त्यामुळं एकेका व्हिडिओमध्ये किती प्रश्न आहेत हे महत्वाचं नसून आपण त्या सांगितलेल्या एका प्रश्नाच्या बरोबरीने आणखी किती पाच दहा पंधरा वीस प्रश्न तयार करतो पाठ करतो हे तेवढंच महत्वाचं असणार आहे चला तर मग बघूया आजच्या या या व्हिडिओमधले आपले आजचे काही प्रश्न त्यापैकी पहिले पाच प्रश्न मी तुमच्या समोर मांडलेले आहेत आपल्या विज्ञान विषयाबद्दलचे हे पाच प्रश्न समोर मांडतो आहे ई टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न महत्वाचेच आहेत बघूया तुमची काय उत्तर येत आहेत काही सोपे प्रश्न मी घेतो त्याचबरोबर काही प्रश्नांचं मी एक्सप्लेनेशन म्हणजेच थोडस स्पष्टीकरण सुद्धा देत असतो कारण नुसती उत्तर सांगण्यात मग काही मजा राहत नाही शिक्षकाचं काम आहे विद्यार्थ्याला समजावून सांगणं आता काही ठिकाणी समजून सांगायचं नसतंच मुळात श्यामृगाचा अंड सर्वात मोठं असतं हे सगळ्यांना माहीत आहे मात्र सर्वात लहान अंड मग कोणत्या पक्षाचं असतं बरं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते आहे बी हमिंग बर्ड हमिंग बर्ड म्हणून जो पंखाच्या एक सहाय्यानं एका जागेवर स्थिर राहू शकतो त्याची चोच लांब असते आस असा तो पक्षी वेगवेगळ्या वेग फुलांच्या अगदी खोलवर त्याची चोच घालून त्यातला तो जो काही आवश्यक भाग आहे तो ओढून घेतो त्याला हमिंग बर्ड असं म्हणतात बी हमिंग बर्ड असंही त्याचं एक नाव आहे कारण बीज म्हणजे आपले जे काही मधमाशा आहेत त्यांच्या सारखंच हा सुद्धा फुलातील मकरंद गोळा करतो म्हणून बी बर्ड या पक्षाचं अंड अगदी लहान असतं म्हणजे छोटस ते अगदी आपली डाळी एवढं असतं असं म्हटलं तरी चालू शकत डाळी डाळ जशी असते त्याप्रमाणे सर्वसाधारण व्यक्तीचा रक्तदाब किती असतो आपण हे खूप वेळा ऐकलेला आहे की रक्तदाब नॉर्मल आहे हाय बी पी आहे लो बी पी आहे अरे पण हा लो आणि हाय म्हणजे नेमकं काय तर त्याच्यासाठीचा जे काही उत्तर आहे तुमच्यासमोर मी मांडतोय पुन्हा एकदा चर्चा होणं गरजेचं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर टाकणं गरजेचं आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला नाही समजलं तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहा सेपरेटली त्या एका प्रश्नाच्या सविस्तर चर्चेसाठी आपण एक व्हिडिओ तयार करून सर्वांना देऊया फक्त तुम्हाला यातला योग्य तो प्रश्न सापडणं गरजेचं आहे ज्याचा अर्थ तुम्हाला कळलेला नसेल अगदी सर्वसाधारण व्यक्तीचा रक्तदाब किती असतो तो असतो एकशे वीस बाय ऐंशी मिलीमीटर याचा अर्थ काय होतो बरं विचार करा की तुम्ही दवाखान्यात जाता डॉक्टरांकडून हा बी तपासून घेता तेव्हा डॉक्टर तुमच्या त्या दंडाला एक विशिष्ट अशी पट्टी लावतात आणि दुसऱ्या बाजूला नळीला तो फुगा असतो तो, तो दाबतात त्या पट्टीमध्ये हवा भरली जाते आणि आपला दंड असा दाबल्यासारखा होतो दाबणे म्हणजे दाब शब्द आला आता मग ते डॉक्टर दोन प्रकारचा दाब घेतात हाय म्हणजे ॲक्च्युली हृदयाचे जे काही कंपनं होतात स्पंदनं होतात त्यावेळेला हृदय आकुंचन पावण्याचा जो काही दाब आहे तो किती तो एकशे वीस असावा आणि हृदय ज्या वेळेला रिलीज होतं म्हणजे प्रसरण पावतं त्यावेळेचा जो काही ब्लड प्रेशर आहे तो किती असावा तर तो असावा ऐंशी याप्रमाणे खालची मर्यादा वरची मर्यादा एकशे वीस आणि ऐंशी अशी टाकून घेतलेली आहे आणि हा बी पी मोजला जातो तो कसा मोजला जातो हे प्रेशर आहे प्रेशर मोजण्याचे अनेक एकक आहेत अगदी पासकलपासून न्यूट्रन प्रतिमीटर वर्ग हे सगळी त्याची नावं आहेत बार हे सुद्धा एक एकक आहे मग हे मिलीमीटर काय प्रकार आहे तर मिलीमीटर याचा अर्थ पाऱ्याच्या ऐंशी मिलीमीटर उंचीच्या जो काही स्तंभाचा दाब आहे तेवढा दात्रिकाणी म्हणजे ऐंशी मिलीमीटर असा त्याचा अर्थ असतो म्हणजे पाऱ्याच्या तेवढ्या स्तंभाच्या उंचीच्या स्तंभानं दिलेला दाब म्हणजे एकशे वीस बाय ऐंशी मिलीमीटर हे मिलीमीटर हे मोजण्याचं एकक आहे पुढचे प्रश्न अजून बघायचे आपल्याला मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे बघा पुन्हा एकदा रेणूसूत्र मात्र सगळीच्या सगळी पाठ करून घ्या कारण रेणूसूत्र आपल्याला सगळी परीक्षेत येतात सोडियम बाय कार्बोनेट सोडियम या कार्बोनेट यासारखी अनेक सूत्र म्हणजे खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा बाय कार्बोनेटमध्ये हेच असतो आणि हेच असला की आपल्याला तो खाण्याचा सोडा असतो सोडियम बायकार्बोनेट धुण्याच्या सोड्यामध्ये येच नसतो त्याला आपण सोडियम कार्बोनेट असं म्हणतो ओ थ्री एन ए टू ओ थ्री असं त्याचं रेणूसूत्र असतं म्हणजे एट ए टाइम तुम्हाला मी पन्नास रेणूसूत्र पाठ करायला सांगतो आहे वेगवेगळ्या आमलांची आमलारींची क्षारांची संयुगांची वगैरे वगैरे गव्हाच्या पिठात कोणते प्रथिन आढळते की ज्या प्रथिनांमुळं गव्हाचं पीठ असं मळल्यानंतर चिकट होतं ही चपाती बनवता येते आणि भाजून आपल्याला ती खाता पण येते तर त्या प्रथिनाचं नाव आहे ग्लुटेन नामक प्रथिन त्या गव्हामध्ये असतं आणि त्यामुळं त्या, त्या गव्हाला एक प्रकारचा चिकटपणा येतो तुम्ही जर गव्हाचं पीठ म्हणजे अर्थात कणिक मळली म्हणजे अर्थात हे बाकी सगळ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न आहे कणिक मळणे तिमने नव्हे कनिक तिमणे ती मराठीतला वागपास त्याचा अर्थ वेगळा होतो कणिक महिने साधा शब्द आहे त्याप्रमाणे ज्यावेळेला आपण चपऱ्या करायच्या आहेत तर पिठामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं पाणी अर्थात मला ते माहिती आहे म्हणून मी सांगतो अजून ते, ते करावं पण लागतं तर तिथं आपण जे काही पाणी टाकलेलं आहे त्या पाण्याचा त्या ग्लुटेनबरोबर संपर्क होतो आणि काही वेळानंतर त्या ग्लुटेनमधून विशिष्ट प्रकारचा वास सुटायला सुरुवात होते त्यामुळे त्या, त्या गव्हाच्या पिठाला एक सुगंध सुगंध मी तो होतो चपाती बनवल्यानंतर तो, तो सुगंध वाऱ्याच्या वेगानं पसरतो आणि सगळ्यांना कळतं की घरात चपाती बनवलेली आहे त्याचं हे ग्लुटेन हे कारण आहे त्या पिठामध्ये असलेलं प्रथिन त्याचं नाव आहे ग्लुटेन शेवटचा प्रश्न शिल्लक राहायला कोणता ग्रह सूर्याभोवती गडगडत फिरतो प्रश्न तुमच्या समोर दिसला पाहिजे मी स्क्रीनवरती स्वतःला अजून ठेवलेला आहे ते जरास बदलतो कोणता ग्रह सूर्याभोवती गडगडत फिरतो आता मग बघा त्याला गडगडत फिरायचे काय कारण आहे तर एक लक्षात घ्या पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याचप्रमाणे बाकीचे आठ ग्रह सुद्धा सूर्याभोवती फिरतात आणि हे फिरत असताना यांचा जो अक्ष आहे त्यांच्या अर्थात मी थोडस हातासायनं थोडी ऍक्शन करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल समजा हे प्रतल आहे मध्यभागी सूर्य आहे आणि या सूर्याच्या भोवती पृथ्वी परिभ्रमण करते आहे आणि अशी परिभ्रमण करत असताना तिचा जो अक्ष आहे परिवलनाचा म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना स्वतःभोवती परिवलन करत 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 त्याशी इकडे इकडे फिरत फिरत येते एका वर्षामध्ये एक परिभ्रमण पूर्ण होतं आणि चोवीस तासामध्ये एक परिवलन पूर्ण होतं त्यावेळेला पृथ्वीचा परिवलनाचा अक्ष आणि सूर्याभोवती परिभ्रमणाचा अक्ष यांच्यामध्ये साडेतेवीस अंशांचा कोण तयार होतो म्हणजे पृथ्वी अशी लंब दिशेने उभा राहत नाही ती थोडी तिरकी उभा राहते आणि म्हणून ती अशी गोल फिरते म्हणून ऋतू होतात ऋतू होण्याचं हे मुख्य कारण आहे भूगोलाचा थोडासा भाग त्याच्यामध्ये घ्या समजून घ्या आता हे झालं ठीक आहे मग तो गडगडत फिरतो म्हणजे त्याचा अक्ष असा पूर्णपणे जवळजवळ नव्वद अंशाच्या कोणातनं तो वळलेला असावा म्हणजे तो जेव्हा पुढे जाईल तेव्हा असं गडगडत 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 पुढं पुढं फिरत राहणार येतो कारण या युरेनस या ग्रहाचा जो अक्ष आहे तो जवळजवळ नव्वद अंशाच्या जवळपास आहे त्यामुळे तो स्वतःभोवती गोल फिरतो म्हणजेच तो पुढं पुढं सरकतो जसं चाक गोल फिरत जातो किंवा सिलेंडर जर आपण टाकला की नाही जमिनीवरनं पुढं ढकलला तर तो जसा गडगडत गडगडत जातो त्या पद्धतीने हा युरेनस सूर्याच्या भोवती गडगडत 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 गोल राऊंड पूर्ण करतो अर्थात त्याला काही वर्षे लागतात म्हणजे पृथ्वीला एक वर्ष लागतं तसं त्या युरेनसला एक राऊंड कारण त्याला एकतर लांबून सगळ्यात बाहेरनं फिरायचं त्याची त्रिज्या प्रचंड आहे त्या परिभ्रमणाची त्यामुळे त्याला तेवढा जास्त वेळ लागतो तो सिलेंडर सारखा गडगडत आपला राऊंड मारतो हळूहळू आहे ही थोडीशी जनरल माहिती भूगोलातली पण आपल्याला असणं गरजेचं आहे कारण विज्ञानामध्ये पुन्हा भूगोलच असतं खगोलशास्त्र भूगर्भशास्त्र हे सगळं आपण म्हणतो कारण हे सगळे शास्त्राचेच भाग आहे चला पुढचे काही प्रश्न आपल्याला बघायचे आहेत सविस्तरपणे मी तुम्हाला प्रश्नांचे उत्तर देतो आहे आणि चर्चा पण होते आहे आता याचं उत्तर सहाव्या प्रश्नाचं उत्तर मी सांगण्याची गरज नाही कारण भूकंपामुळे निर्माण झालेल्या लाटांना काय म्हणतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्या उंच उंच राक्षसी लाटा ज्या येतात समुद्रात भूकंप झाल्यानंतर किंवा समुद्रकिनारी भूकंप झाल्यानंतर त्यांना एक नाव आहे त्या आल्या होत्या यापूर्वीसुद्धा अगदी आपल्या अलीकडच्या काळात ते आपण अनुभवलेल्या आहेत त्यांचं नाव काय आहे थोडस शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा सहा म्हणून लिहायचं पुढं लिहायचं नुसतं नाव लिहायचं त्या लाटांचं नाव मी इथं उत्तर तुम्हाला ते ओपन करून दाखवणार नाही चला ठीक आहे पुढे जाऊयात महाराष्ट्रात सागरी अभयारण्य कोठे आहे अर्थात सागरी अभयारण्य आहे म्हणजे ते काही पुण्यात नसणार ते काही अहमदनगरला नसणार ते काही सोलापूरला नसणार नक्कीच ते चंद्रपूरला पण नसणार ते कुठं असणार मग महाराष्ट्राचं सागरी अभयारण्य आपली जी किनारपट्टी आहे नऊशे बारा किलोमीटर लांबीची महाराष्ट्राची किनारपट्टी त्याच किनारपट्टीला असणार आहे ना ते म्हणजे कुठं नेमकं एकतर मुंबई पासून खाली अगदी आपण त्या सिंधुदुर्गापर्यंत जाऊ शकतो मग नेमकं कुठं आहे ते पहा कारण तुम्हाला ते परीक्षेत जर आलं तर काय देणार ना मग तुम्ही मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी ते आहे म्हणजे तुम्हाला तो किल्ला माहिती आहे किरे कुठला सिंधुदुर्गचा किल्ला आणि त्या किल्ल्याच्या शेजारीच तर ते तारकर्ली बीच पण आहे जिथं आपल्याला समुद्रात जाऊन स्कूबा डायविंग करता येतं खाली गेल्यानंतर गे, आपल्याला वेग वेग ते वेगवेगळे वेगवेगळ्या रंगाचे मासे दिसतात प्रवाळ बेट पण दिसतात मी स्वतः गेलो होतो एकदा म्हणजे सिंधुदुर्गला तेव्हा मी तिथं स्कूबा डायव्हिंग केलं होतं खाली जाऊन समुद्र तळाशी जाऊन मी हे सगळ्या गोष्टी पाहून आलेलो आहे अशा प्रकारचं सागरी अभयारण्य मालवणला आहे अवकाश अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानवाचे नाव काय आहे तर क्लिव देऊन हो ठेवतो मी तुम्हाला अर्थात इथं एक लक्षात घ्या बऱ्याच जणांना भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा माहीत असू शकतो ते उत्तर इथं द्यायचं नाही कारण राकेश शर्मा हा भारताचा अंतराळवीर जरी पाहिला असला म्हणजे त्याच्याबद्दलचं असं एक म्हटलं जातं अर्थात एक म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा राकेश शर्मा रशियाच्या त्या अंतराळयानातून अंतराळात गेले होते त्यावेळेला त्यावेळेच्या सिस्टीमनुसार इंदिरा गांधींनी त्यांच्याशी बोलणं झालं इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं त्या पंत पंतप्रधान होत्या त्यांनी विचारलं राकेश शर्माला की त्या अवकाशातून आपला भारत देश कसा दिसतो त्याने एका वाक्यात उत्तर दिलं म्हणजे सगळ्यांना त्यानंतर अगदी छान वाटलं होतं तर त्याने एका वाक्यात उत्तर दिलं होतं की सगळ्या जगामध्ये वरून पाहिल्यानंतर आपला भारत देश दिसतो सारे जहा शाच्छा हिंदोस्ता हमारा हा जो भारत देश आहे सगळ्यांपेक्षा चांगला दिसतोय असं त्याचं म्हणणं होतं तो राकेश शर्मा इथं उत्तर द्यायचं नाही हा जो आहे तो रशियन आहे आणि रशियन माणूस आहे तो युरिगा ग्रीन तो सर्वप्रथम अंतराळात गेला होता कारण रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये त्या काळामध्ये एक प्रकारची शीतयुद्ध चालू होतं की अंतराळात कोण अवदर जात आहे म्हणून मग अमेरिकेने चंद्रावर अगोदर माणूस उतरवला आठवतोय का बघा तुम्हाला यांनी अंतराळात पाठवला रशियाने म्हणून अमेरिकेने घाई करून चंद्रावर माणूस पाठवला काय रे त्याचं नाव आठवतं का तुम्हाला मला आठवतंय ते पण मी नाही सांगणार आहे का तो प्रश्न मी पुन्हा तुमच्यावर सोपवतोय पहा तीन लोक गेली होती त्या यानामधून ते याना तिघांपैकी दोघं उतरले आणि एक मात्र यानातच बसून होता ते दोघं कोण उतरले त्यांचे नाव जरा आठवून ठेवा ती तारीख लक्षात ठेवा कारण मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर जे पडलं ते त्याचंच पडलं होतं नाही सांगत आहे मी नाव अर्थात मराठीमध्ये आपण त्याला भाऊबळ भुजबळ असं म्हणतो त्याचं इंग्रजी रूपांतर करा तुम्हाला ते नक्कीच शब्द सापडेल मी क्लिव दिलेला आहे युरिगाग्रीन हा रशियाचा अंतराळवी गे, जो गेला तो, तो त्यानंतर आहे तो चित्रात दाखवलेला अवयव मानवी शरीरातील कोणता अवयव आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हा अवयव शंभर टक्के तुम्ही याचं उत्तर देऊ शकता कारण आपल्याला जे काही श्वास आपण घेतो जो श्वास आपल्या बरगड्यांच्या आतमध्ये जातो बरगड्यांच्या आतमध्ये छानपैकी एक फुप्फुस आहे आणि ते फुप्फुस इथं चित्र दाखवलेलं आहे राष्ट्रीय भौतिक विज्ञान प्रयोगशाळा कोठे आहे बऱ्याच जणांना वाटतं पुनेत की पुण्यात नाही बाबा सगळं पुण्यात कसं असेल तेव्हा आणि आणखी एक सांगतो की या राष्ट्रीय भौतिक विज्ञान प्रयोगशाळेची स्थापना स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली आहे इंग्रजांनी स्थापन केलेली ही प्रयोगशाळा आहे कुठं असेल मग ती अरे आपोआप दिल्लीत असणार आहे ना ती दिल्लीत आहे ती स्थापना झालेली आहे चार जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला म्हणजे ज्यावेळेला भारत अर्थात भारत हा देश नव्हताच मुळात अगोदर मी भारतभूमी इंग्रजांनी एकत्र केली वेगवेगळी संस्थानं होती वेगवेगळ्या राजांच्या आधिपत्य आणि नंतर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केलं त्यांनी एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम बसवली हो म्हणून मग आपण त्यांच्याकडून घेताना तो अखंड देश भारत घेतला वेगळा पाकिस्तान एक भाग दिला नंतर पाकिस्तानचा जो दुसरा भाग होता तो बांगलादेश म्हणून नंतर पुन्हा निर्माण झाला बहात्तरला या गोष्टी आपल्या इतिहासातल्यासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे भूकंपामुळे निर्माण झालेल्या ज्या काही लाटा आहेत त्यांचं उत्तर तुम्ही द्यायचं म्हणजे तुम्हाला ॲट ए टाइम विज्ञानाच्या बरोबरनं इतिहास भूगोलचा सुद्धा अभ्यास तेवढाच करणं गरजेचं आहे म्हणून मी हे सगळं सांगतोय बाजूला तुम्हाला अजून आत्ता इथं जो जे काही व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ खरंच आवडला असेल तर ते लाईक बटन आहे खाली एक त्याला क्लिक केलं तर काही करंट बसत नाही नक्कीच त्याला क्लिक करून घ्या आणखी व्हिडिओ यायचे प्लेलिस्टमधले ई टीचे तुम्ही नक्कीच पहा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला आवश्यक अशी माहिती मी देतो आहे विज्ञानची सिरीज माझी सध्या चालू आहे विज्ञानचेच मी तुम्हाला प्रचंड प्रमाणात प्रश्न इथून पुढे जरी तिथं ता टायटलला लिहिलं असला शंभर प्रश्न तरी मी शंभरला थांबणार नाही माझ्याकडं पाचशे प्रश्न विज्ञानाचे तयार आहेत पीपीटी जवळजवळ तयार आहेत त्या मी तुमच्यासमोर अशा पट पटपट देणार आहे पंधरा वीस पंधरा वीस मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओज खरोखरच तुमच्या आयुष्यामध्ये बराचसा बदल घडवून आणणारे व्हिडिओज असणार आहे